हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात तुम्ही? बऱ्या आहात ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मुद्दा काय आहे तर आज विषय मी घेतला आहे आपलं ती ज्या मॅडम दुबईला गेल्या होत्या आणि बंजी जम्पिंग करणार होत्या नऊवारी सारी घालून, पण त्यांना ती भेटलं नव्हतं ना, तर त्या मॅडमच्या विषयी मी आज बोलणार आहे. तर हां, आता मॅडम काय आहे, यूट्यूबर झाल्या, फेमस झाल्या, त्या पण लॉकडाऊनच्या इफेक्टमध्ये. जसं तुम्हाला माहिती आहे, लॉकडाऊनमध्ये 10th पास झालेले आणि लॉकडाऊनमध्ये ग्रॅज्युएशन झालेले, लॉकडाऊनमध्ये इंजिनियर झालेले, त्यांना काही इम्पॉर्टन्स देत नाही आहे. पण लॉकडाऊनमध्ये जसे यूट्यूबर आहेत त्यांना तर पुष्कळ इम्पॉर्टन्स भेटत आहे. त्यांचं काय आहे, जबडा जरा मोठा असतो, काही पण भेटलं तर खातात, आणि तेसुद्धा नॉनव्हेज खातात, भक्ती करतात देवाची दाखवण्यासाठी, कारण त्यांना हवे आहेत सबस्क्रायबर हवे. जर त्यांचे सबस्क्रायबर वाढले, व्ह्यूज पण वाढले तर मस्तपैकी मशीन तर छापायला बसलेलंच आहे यूट्यूबमध्ये. तर मला एक विषय सांगायचा होता की जर तुम्हाला कोणाला ना ट्रिप्सला जायचं असेल, तर तुम्हाला वाटत असेल की मी एखादा यूट्यूबरसोबत जायला पाहिजे त्या ट्रिपला, पण त्याच्यामागे चार तुम्ही पॉईंट्स लक्षात ठेवायला पाहिजे. पैसा, टाईम आणि तिकीट्स कसे आहेत, आणि म्हणजे तुम्हाला त्याच्यात काही फायदा आहे का, की तुमच्याकडे कोण जास्त तर लुटत नाही यूट्यूबर किंवा सिलेब्रिटी आहे असं समजून. तर मला असं वाटतं की तुम्ही कम्पेअर करूनच कुठे जायला पाहिजे, ना की एखादा सिलेब्रिटी चालला आहे. आणि बघा, यूट्यूबमध्ये ज्यांसमोर आहे ना, सगळ्यांचं तसंच असतं, समोर वेगळं असतं, मागे वेगळं असतं. असं काही बोलतात की माझं तसं नाही, पण दाखवायला समोर सगळे म्हणजे जे आहेत सिलेब्रिटी लोक दाखवायला तुम्हाला चांगलंच दाखवतात, ठीक आहे, मागून त्यांचं वेगळंच असतं. तर जर तुम्हाला कुठे ट्रिप बिपला जायचं असेल तर चार वेळेला गुगलमध्ये बघा, किंवा चार वेळा दुसऱ्या लोकांना विचारा, एक सिलेब्रिटी नेत आहे असं विचारून घेऊन जाऊ नका. सिलेब्रिटी स्वतःला तो जरा जास्त सिलेब्रिटी समजत असेल तर तुमचा खिसा गरम होऊन प्रॉब्लेम होऊ शकतो, विषय झाला तिथे. तर नक्की गुगलमध्ये करून विचारा, किंवा तुमचे ओळखीचे कोण असतील, तुमच्या घराच्या बाजूला जर कोणी असेल तर त्याला बिझनेस द्या, तुमच्या शेजारी जर कोण असेल आणि त्याला बिझनेस असेल तर त्याला बिझनेस द्या. असंच आहे, आता आपलं मोठे मोठे मॉलमध्ये आपण जातो हे ते घ्यायला, पण आपण ते विसरून जातो की जेव्हा हे नव्हतं तेव्हा आपण आपल्या शेजारच्या किराणा मालाच्या दुकानामध्ये आपण जायचो सामान विमान घ्यायला. तर तसं करा तुम्ही. काही लोकांचं म्हणजे रेप्युटेशन असतं, त्याच्या बिझनेसला काही प्रॉब्लेम होत नाही, पण काही लोक जे असतात ज्यांचं दुकान ओपन असतं आणि पण तुम्ही जाता मोठ्या मोठ्या मॉलमध्ये, जर तुम्ही ना तिथलं कम्पेअर करा, प्राईस कम्पेअर करा, तिथलं KG कम्पेअर करा, त्यांचं 1 KG म्हणजे 1 KG नसतं, ते सगळं चेक करा मैत्रिणी, कारण हे मोठे मॉलवाले आहे ना, लोकांना लुबाडतात. तर त्यासाठी जेव्हा तुम्ही तुमचे पैसे कुठे पण देत असाल तर चार वेळा विचार करा. तर ते जाऊन विषय, आता आपल्या खादाड फंजिदा मॅडम विषयी आपल्याला बोलायचं आहे. तर खादाड फंजिदा मॅडमच्या आईचा वाढदिवस होऊन गेला होता आणि त्याच्यानंतर आईचा बड्डे झाला, मावशीचा दुसऱ्या दिवशीच असतो वाढदिवस. तर खादाड फंजिदा मॅडम म्हणजे आपल्या आईला आणि मावशीला ठुसायला घेऊन गेली. तर तिथे मी कमेंट वाचल्या काही लोकांच्या, की ते लोकं पण जिथे हे खादड फंजिता गेली होती तिथे ते लोकं पण गेले होतं आणि तिथलं जेवण सगळं थंड दिलं होतं. तर मी एकदा सांगते, जर तुम्ही हे सिलेब्रिटी लोकं कुठे जातात खायला प्यायला तर त्यांचं बघून तुम्ही जात असाल तर तुमचा खिशाला तर गरम होणारच आहे, प्लस तुम्हाला तिथे काहीतरी दाखवायचं वेगळं आणि तुम्हाला द्यायचं वेगळं. मी अशा कितीतरी व्हिडिओमध्ये लोकांनी सांगताना म्हणजे लिहिताना बघितलेलं आहे की तुम्ही जिथे जातात, आम्ही पण गेलो पण तिथे आपल्याला ना ते खायला प्यायचं बरोबर नाही भेटलं. आता परवाची एक थाळी दाखवली त्या मॅडमने 300 रुपयाला, काय 250 रुपयाला अनलिमिटेड असं काहीतरी होतं, पण ती एकच दिवस आणि ते पण अगोदर सांगून जायचं. तर मला एवढंच म्हणायचं, आणि ती थाळी एकट्यानेच खायची, एवढी मोठी थाळी एक माणूस संपेल का, मला तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि ते पण शेअरिंग पण नाही करायचं. तर सगळं बिझनेस पॉलिश काय म्हणतात, बिझनेस वाढवण्याचे आयडियाज आहेत, बाकीचं काही नाही. उरलेलं घरी पण नाही न्यायचं म्हणे, इथे म्हणतात की अन्न वाया नाही घालायचं म्हणते, आणि शेअरिंग पण नाही करायचं, आणि एकच प्लेट यायचं. तर असा कुठे काय असतं मला काय माहीत नाही. लोकांकडे पैसा नाही खायला आणि एकच थाली ती महाराजा थाली घेऊन खाऊन असं सोडतील का लोक, मुंबईची लोक? नाही ना, पार्सल पण न्यायचं नाही. तर मला तरी काहीतरी वेगळंच बिझनेस पॉलिसी वाटली, विचित्र वाटली. तर तुम्हाला कुठे जायचं असेल तर गुगल करा,
किंवा घरी बसून स्विगीमध्ये ऑर्डर करा. आता मी पण आता सांगितलं होतं की जवळच्या हॉटेलमध्ये दुकानात जाऊन घ्या आणि मी सांगते स्विगीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जा. तर तुमच्यावर आहे डिपेंड, तुमच्यावर डिपेंड आहे कुठे जाईन, खायचं आहे, प्यायचं आहे आणि बुकिंग कसं करायचं आहे. फक्त चार लोकांना विचारा आणि पैसे तुम्ही तुमचे वाचवा. आता फंजिता मॅडमचं काय झालं? फंजिता मॅडमचं एवढं स्तुती म्हणजे एवढं लाल टपकत होती म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत. फंजिता मॅडम म्हणजे फंजिता मॅडम, फंजिता मॅडम ग्रेट, फंजिता मॅडमसारखी सून नाही, फंजिता मॅडमच्या नवऱ्यासारखा म्हणजे मुलगा नाही आणि श्रावण बाळ असं सगळं झालं. पण मी म्हणते त्या फंजिताला देर आहे ना, देर आहे ना, त्याचा विषयच नाही आला कुठे. का? कारण फंजिता मॅडम फिरायला नेते, फंजिता मॅडम साड्या घेऊन देते, फंजिता मॅडम खायला घेऊन जाते, फंजिता मॅडम सगळं केक बीक पार्टी बिटी करते आणि मुलगा छोटा मुलगा काहीच करत नाही. मला एवढं सांगायचं आहे की जेव्हा आई आहे ना एखाद्या मुलाला असं अशा व्हिडिओमध्ये सांगत असेल तर एकदम चुकीचं आहे, असं करू नका हो. तर असं काही करू नका. जर तुम्ही मतभेद करत असाल ऑनलाईन सोशल मीडियावर तर तुमच्या जेवढे म्हणजे आहेत तुम्हाला मोजून दोन सुना, ठीक आहे. तर तुम्ही मोठ्या सुनेचं तारीफ करतात पण तिथे बघा ते मावशीने पण असं म्हटलं की छोट्याचे नाव काढलं पण ह्या मातोश्री तर काही म्हणजे नाव काढायच्या याच्यामध्येच नव्हत्या. तुला हर्ट होतं असं कोणी केलं ना तर ते पण सोशल मीडियावर असं माझी मोठी सून, माझा मोठा पोरगा, श्रावण बाळ, श्रावण बाळ म्हणजे छोटा पोरगा काहीच नाही. हो मी पण ऐकलं आहे की तो कंजूस आहे, तो एक पैसा खर्च करत नाही असं यांच्या व्हिडिओमध्येच मी ऐकलं आहे. तर लोकांना हेच लोक सांग म्हणजे दाखवतात की तो कंजूस आहे, असं आहे, तसं आहे. मला नाही आवडला व्हिडिओ. आणि ज्यात एका सबस्क्रायबरने पण असं सांगितलं आहे की कालचं जे मातोश्रीचं म्हणजे मातोश्री म्हणजे ती मातोश्री नाही हो चुरचुरतोवाली, ही दुसरी जिला मिक्सर लावायला पण घाबरते. म्हणजे काय काय आपल्याला माहीत नाही ना त्याच्या मागचं रिझन काय आहे माहिती नाही पण मिक्सर लावायला घाबरते आणि सगळं आहे काहीतरी आहे ज्या लोकांचं. पण तिने ते काल ते हे केलं ना तर मला जरा फील झालं की जर सोशल मीडियावर तुम्ही असं करत असाल म्हणजे एकाच पोरा ग्रेट ग्रेट ग्रेट, तुम्ही विचार करा मी काय बोलते. बाकीचं काय नाही, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि काय करायचं कमेंट करायचं. बाय बाय.